तळघरामध्ये ह्युमन स्केलेटन सापडले. म्हणजे माणसांचे सांगाडे आणि काही अस्ताव्यस्त हाडं. नायकांच्या पापाचे घडे भरले हात आता. एक मिनिट, तोंड बंद. तर ही बातमी जर पेपरात छापून आली असती तर आतापर्यंत या गावातल्या लोकांनी इथे येऊन हा वाडा जाळला असता. किंवा तुमच्यावर कोणावर तरी हल्ला झाला असता. आणि जर ही बातमी जर बाहेर पसरली असती ना तर सगळा मीडिया आला असता इथे. आणि मग तुमचा जॉब राहिला असता का? पूर्वा कॉलेजमध्ये जाऊ शकली असती का? याच्या परीक्षेचं काय झालं असतं? आणि निलेमा वहिनी, मुंबईत तुमच्या इमेजचं काय झालं असतं? आणि त्याही पेक्षा महत्वाचं, इथे कोणाकोणाला अटक झाली असती मला नाही सांगता येणार. तपास कुणा दुसऱ्या अधिकाऱ्याकडेही सोपवला गेला असता. आणि त्यामुळे मी माझ्या पत्रकार मित्रांना विनंती केली आणि ही बातमी छापून आणली. हे खूप गंभीर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे सांगाडे लॅबमध्ये पाठवले जातील आणि मग ते कधीच आहे ते स्पष्ट होईल लवकरच. पण मूळ प्रश्न असा आहे की या तळघरात हे सांगाडे आले कसे? कोणी कोणाचे खून केले आणि कधी कशासाठी? आणि यात कोण कोण सामील आहे? असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अग बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.